आघाडीचे काही ना काही लफडे बाहेर येत आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे। सरकार हेराफेरीच्या धंद्यापासून बाजूला स्वतःला करतच नाही अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत। रोज नवीन लफडी आणि रोज नवीन हेराफेरी, एका गुन्ह्याला लपवण्यासाठी अजून गुन्हे करत जाणं, अशा पद्धतीचा कारभार हा ठाकरे सरकारचा आता नित्याचा झाला आहे। आणि म्हणून जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये आता वाजे प्रकरणावर जनतेचं लक्ष गेल्यानंतर संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये आलेल्या 10 वर जेवढ्या ऑडिओ क्लिप्स होत्या ज्यामध्ये संजय राठोड स्वतः काही व्यक्तींशी बोलतायत आणि त्या एका अर्थाने गुन्ह्यामधील दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या पूजा चव्हाण प्रकरणातील या ऑडिओ क्लिप्स आता कलिनाच्या FSL म्हणजे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवल्या गेल्याची माहिती समोर येते आहे। ह्या चौकशीसाठी जर त्या पाठवल्या असतं तर ठीक, पण जी माहिती समोर येते त्यामध्ये संपूर्ण स्कीम पद्धत